माझं नाव काकासाहेब मोठे. काकासाहेब जुने शिवसैनिक दिसताय. हो, मी जुना शिवसैनिक. काय फरक वाटतो त्या शिवसेनेमध्ये? मी असले असले मी असले नकली नकली. जे निघून गेले त्यांच्याबद्दल काय सांगा? गेले ते कावळे, राहिले ते मावळे. फिरायला तर भरपूर प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, खूप प्रश्न आहेत सगळ्या गोष्टीचा. खरं तर महागाईचा पहिला प्रश्न आहे. पूर्वीचे जे खासदार होते राजेंद्र गावित, त्यांनी विकास केला का? नाही, काहीच विकास केलेला नाही. तुमच्याकडे आले का कधी? निवडून आल्याच्या नंतर आम्हाला त्यांनी त्यांचा तोंड सुद्धा दाखवला नाही, तोंड सुद्धा दाखवला नाही. आता काय वाटतं, भारतीय काही कामडी जिंकायच्या नंतर बदल होणार का? वसईत पुष्कळ होणार, पुष्कळ. प्रश्न आहे वाढवण बंदराचा. त्या वाढवण बंदरामुळे कुठे ना कुठे तरी भारतीय जनता पार्टी बॅकफुटला गेलेली आहे. तुम्हाला काय वाटतं वाढवण बंदरामध्ये? वाढवण बंदर जो प्रकल्प आहे तो हा रद्द झालाच पाहिजे. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या लोकसभा उमेदवार भारतीताई कामडी यांचा उमेदवारीचा आज अर्ज भरला जाईल. आणि त्यासाठी तमाम शिवसैनिक जे आहेत ते पालघरच्या दिशेने वसईविरावरून आलेले आहेत. आपल्यासोबत यावेळेला काही महिला आहेत. महिलांच्या मनामध्ये भारतीताईंविषयी काय खतखत आहे जाणून घेण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करू. ताई काय सांगाल, आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या ज्या उमेदवार आहेत भारती कामडी, त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलाय, कसं वातावरण तुम्हाला दिसतंय पालघर जिल्ह्यामध्ये? एकदम आनंदीमय वातावरण दिसतंय आणि आम्ही खूप आनंदात आहोत. आम्ही उद्धव साहेबांनी उमेदवारी दिल्याबद्दल आम्ही त्यांचेही आभार मानतो. पहिल्यांदाच आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये एक महिला होत करू उमेदवार दिलेला आहे. असं असताना पहिल्या दिवसापासूनच भारतीताई ज्या आहेत त्या घराघरापर्यंत फिरतात, याचा किती फायदा तुमच्या ठाकरे गटाला होणार? नाही होणार, भरपूर 100% फायदा होणार त्याचा. ताई तुम्ही वसई विरार मधनं आलात, वसई विरार मध्ये खास करून काय प्रश्न आहेत जे महिलांना भेडसावतात? मुळात म्हणजे महागाई तर आहेच, म्हणजे गॅसचे भाव, पेट्रोलचे भाव, आणि आम्हाला सुविधा ज्या मिळत नाही आहेत, पाण्याचा अभाव आहे. हा वसई विरारातून किती वर्षापासून आम्ही पाण्यासाठी वंचित आहोत. हे प्रामुख्याने महिलांचे जे विषय आहेत ते भारतीताईंच्या केंद्रात जातील आणि आमचा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. त्या सुशिक्षित महिला आम्हाला ज्या लाभल्या आहेत, उद्धवजींनी त्यांच्यावर तो विश्वास टाकला, त्या विश्वासाला त्या पात्र ठरतील आणि आमचे जे प्रश्न आहेत तर त्यात सोडवतील. काय सांगाल, आज आदित्य ठाकरे जे आहेत ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी येत आहेत, एकंदरीत पालघर जिल्ह्याचं काय वातावरण आणि महिला म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे कशा प्रकारे पाहतो? सर्वप्रथम मी आमच्या पक्षप्रमुखांचे आभार मानले की त्यांनी या आदिवासी जिल्ह्याला एक आदिवासी महिला जी सुशिक्षित आहे, तिला प्रशासनाचा अनुभव आहे, अशी महिला उमेदवार म्हणून दिली. आता साहेबांनी जी महिला उमेदवार दिली आहे तिला खासदार मारण्याचं काम आमचं आहे आणि त्याच्यासाठी आज आदित्य साहेब येत आहेत. आदित्य साहेब म्हणजे जोश, आदित्य साहेब म्हणजे नव चैतन्य आणि ते फॉर्म भरायला येणार म्हणजे निकाल काय तुम्हाला माहिती असेल. नक्कीच, आपण जर पाहिलं तरी या सगळ्या प्रक्रियेमध्ये आदित्य ठाकरे जे आहेत ते उमेदवारी अर्ज भरण्याकरिता भारती कांबळे यांच्या सोबत असणार. आपण जाणून घेऊ आपल्यासोबत अजून काही महिला आहेत, महिलांच्या मनात नेमकं काय चाललंय जाणून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. दादा काही नाव सांगा तुमचं. संगीता भोईर. उमेदवारी अर्ज भरायला आलात, किती आनंद आहे तुमच्या मनामध्ये? खूप भरपूर आनंद आहे आणि आम्ही काहीच निवडून येईल आम्हाला. कुठून आलात तुम्ही? वसईवरून. वसई विरार मध्ये काय प्रश्न आहेत जे महिलांना भेडसावतात? काय म्हणजे? नाही त्यांनी सांगितलं. अच्छा ठीक आहे, आपण अनेक काही महिला आहेत त्यांच्याशी बोलण्याचा पुरेपूर प्रयत्न करू आपण. ताई नाव सांगा तुमचं. मंगल किरण गायकवाड. उमेदवारी अर्ज भरायला आलाय, किती आनंद आहे तुमच्या मनामध्ये? खूप आनंद आहे. काय वाटत? चांगलं वाटत. कोण जिंकणार? भारतीताई कामडी. किती मतांनी जिंकणार? भरघोस मतांनी जिंकणार. तुम्ही राहता राहायला कुठे आहेत? विरारला. काय प्रश्न आहेत ज्यांचा त्रास महिलांना होतो? विरारला तर भरपूर प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, खूप प्रश्न आहेत विरारला सगळ्या गोष्टीचा. खरं तर महागाईचा पहिला प्रश्न आहे. पूर्वीचे जे खासदार होते राजेंद्र गावित, त्यांनी विकास केला का? नाही, काहीच विकास केलेला नाही. तुमच्याकडे आले का कधी? निवडून आल्याच्या नंतर आम्हाला त्यांनी त्यांचा तोंड सुद्धा दाखवला नाही, तोंड सुद्धा दाखवला नाही. मग आता काय वाटते, भारतीताई कामडी जिंकल्याच्या नंतर बदल होणार का वसई विरार? पुष्कळ होणार, पुष्कळ होणार. वाढवण बंदराविषयी तुम्हाला काय वाटतं? त्यांना विचारा.
वाढवण बंदराबद्दल काय वाटतं? नाही ते सुद्धा झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर अजून काही या ठिकाणी शिवसैनिक आहेत, त्यांच्याशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करू. दादा नाव सांगा तुमचं. माझं नाव काकासाहेब मोटे. काकासाहेब जुने शिवसैनिक दिसतात. हो, मी जुना शिवसैनिक आहे. काय फरक वाटतो त्या शिवसेनेमध्ये आणि या शिवसेनेमध्ये? असले 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 नकली नकली. जे निघून गेले त्यांच्याबद्दल काय सांगा? गेले ते कावळे, राहिले ते मावळे. बाळासाहेबांनी जो तुम्हाला शब्द दिला तो पूर्ण करणार का? 100%. काय वाटतं तुम्हाला? भारती कांबळे साहेब बहुमताने निवडून येणार, पालघर लोकसभेचे खासदार म्हणून त्या निवडून 100% येणार. भारतीताई कांबळी जे आहेत त्या निवडून येणार. दादा तुमचं नाव सांगा. तुम्ही हे सगळे स्काप वगैरे वाटताय, कसं वातावरण आहे पालघर जिल्ह्याचं? पालघर जिल्ह्यामध्ये वातावरण खूप प्रतिकूल आहे. महाविकास आघाडीचा इथे उमेदवार आपला नक्कीच निवडून येणार आहे. किती मताने तुमचे उमेदवार निवडून येऊ शकतात? जास्तीत जास्त जास्तीत जास्त लीड घेण्याचा आमचा इथे प्रयत्न आहे. मेन मुख्य जो प्रश्न आहे वाढवण बंदराचा, त्या वाढवण बंदरामुळे कुठे ना कुठेतरी भारतीय जनता पार्टी बॅकफुटला गेलेली आहे. तुम्हाला काय वाटतं वाढवण बंदरामध्ये? वाढवण बंदर जो प्रकल्प आहे तो हा रद्द झालाच पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही कटिबद्ध राहा? कटिबद्ध आहे, कटिबद्ध आहे. आपण एकंदरीत जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने पालघर जिल्ह्यामध्ये वाढवण बंदराचा विषय प्रामुख्याने गाजत आहे. काका नाव सांगा तुमचं. दिलीप चिन्मनकर. शिवसैनिक आहात? शिवसेना. किती वर्षापासून आहात? मी जेव्हा समजा 20 वर्षापासून म्हणजे 20 वयाच्या 20 वर्षापासून शिवसेना. शिवसेनेचे दोन गट पडले, जे निघून गेले त्यांच्याबद्दल काय सांगा? जे निघून गेले त्यांच्याबद्दल आपण काय जाणार, ते राहिले निष्ठेने जे आहेत तो आम्हीच आहोत. निश्चय जे बाळासाहेबांचे जे शिवसैनिक आहेत निष्ठेने ते आम्हीच आहोत. जे गेले ते मतलबासाठी गेले, त्यांच्या ईडी आणि ह्याच्याकरता त्या लोकांनी आपले पक्ष सोडला. काय वाटतं तुम्हाला आता जी निवडणूक सुरू आहे, भारती कांबळी किती मताने विजय होऊ शकतो? 1,00,000 मतांनी ते निवडून येतील, कारण बहुसंख्य लोक हे आता शिवसेनेकडे वळले आहेत. ख्रिश्चन असो समाज किंवा मुस्लिम समाज असो, आता शिवसेनेक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जोडीला आहे. शिवसैनिक जे आहेत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटासोबत आहेत. असं असताना आपल्याकडे आपल्यासोबत काही महाविकास आघाडीचे देखील लोक आहेत, त्यांच्याशी देखील आपण बोलण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आदित्य ठाकरे जे आहेत ते येणार आहेत भारती कांबळी यांचा उमेदवारी अर्ज भरण्याकरिता. आपण जर पाहिलं तर सुरुवातीपासूनच ज्या दिवसापासून भारती कांबळी यांची उमेदवारी जाहीर झाली त्या दिवसापासूनच शिवसेनेमध्ये चैतन्याचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं. आता हे पाहण्यासारखं ठरेल की जे शिवसैनिक आहेत ते घराघरात जाऊन भारती कांबळी यांचा प्रचार कसं करतील. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज पालघर.